पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे कऱ्हा नदीला पूर आलाय. पुण्यासह पुरंदर तालुक्याला देखील पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळे तालुक्यातील नाझरे धरण पूर्ण भरलंय, त्यामुळे नाझरे धरणातून कऱ्हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांसह बारामती शहराला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. जिल्हा प्रशासनानं आधीच खबरदारी घेत नदीकाठी राहणाऱ्या सुमारे काही हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळं जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. मात्र नदीकाठच्या शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आतापर्यंत बारामती तालुक्यातील 15,000, बारामती शहरातील 6,500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान बारामतीतील ही परिस्थिती समजताच अजित पवारांनी बारामतीकडे धाव घेतलीये. बघूया ते नेमकं काय म्हणाले. बारामती त्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे. आता घाबरण्याचं काही कारण नाही. सुरक्षा व्यवस्थेच्या निमित्तानं पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. फक्त पुराचे पाहणी करण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर तरुण मुलं आणि काही वयस्कर पण फॅमिली येत आहेत आणि ते गर्दी करतायत. माझी त्यांना विनंती आहे की आत्तापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलेलं असल्यामुळं एवढं मोठ्या प्रमाणावर पूर आलेला असताना सगळ्यांच्या सहकार्यामुळं परिस्थिती आपल्याला आटोक्यात ठेवता आलेली आहे. 85,000 रात्री क्युसेस पाणी नाझऱ्यावरून सोडलेलं होतं. आत्ताच 5 मिनिटांपूर्वी माहिती घेतली, आता नाझऱ्यावरून फक्त 9,000 क्युसेसनी पाणी तिथून सोडलेलं आहे. कऱ्हा नदीला आलेला महापूर खरं तर उद्योजकांनी नदीपात्रात बांधलेल्या इमारतीमुळेच आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात केलेले अतिक्रमण याचा फटका बारामती शहराला बसलाय. आता प्रशासन हे प्रकरण गंभीरतेनं घेणार का आणि झालेल्या अतिक्रमणावर लवकरात लवकर काही कारवाई करणार का, हाच प्रश्न आहे.